दापोलीतील रिसॉर्ट तोडायला सोमय्या काय महापालिकेचा कर्मचारी आहे का असं म्हणत परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमय्यांवर हल्ला बोल केलाय. त्याचबरोबर हे रिसॉर्ट परवानगी घेऊन बांधण्यात आलंय, जर कुठल्या कायद्याचा भंग झालाय तर संबंधित विभाग कारवाई करेल असं देखील अनिल परब यांनी म्हटलंय. आणि या रिसॉर्टचा माझा संबंध नाही हे मी वारंवार सांगितलेलं आहे. त्या बाबतीत मी कोर्टात देखील याचिका दाखल केली आहे, परंतु किरीट सोमय्या वारंवार हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की हा रिसॉर्ट माझाच आहे. कागदोपत्री त्यांनी ते सिद्ध करावं. आणि किरीट सोमय्या काय पालिकेचे नोकर आहेत का की ते तोडायला जाणार आहेत? ज्या अथॉरिटीजना हा अधिकार आहे, एखादी अनधिकृत गोष्ट असेल किंवा चुकीची असेल, त्यांनी त्याच्यावरती कारवाई करायचा त्यांना अधिकार आहे. किरीट सोमय्या वातावरण खराब करते. कोकणातल्या सगळ्या स्थानिक अशा प्रकारचे रोजगार करणारे जे हॉटेलवाले आहेत हे सगळे भयभीत झालेत.